महत्व मापन। मॅडम ने सांगितल्याप्रमाणे मापन व महत्व मापन या घटकाचा भारांश आहे, भारांश आहे 20%। म्हणजे तुम्हाला 50 प्रश्नापैकी 10 प्रश्न मापन आणि महत्व मापन या घटकावर विचारले जाणार आहेत। हे सांगण्याचा उद्देश म्हणजे माझ्याकडे आलेला जो घटक आहे तो आजचा कालमापन, उद्या दिनदर्शिका आणि परवा कागद मापन, हे तीन घटक माझ्याकडे आलेले आहेत। परंतु हा जो भारांश दिलेला आहे मापन आणि महत्व मापन, हा एकूण 5 घटकाचा आहे। मग 5 घटकासाठी 20% भारांश म्हणजे 10 प्रश्न 20 गुण। त्यामध्ये सुरुवातीचा घटक आहे लांबी वस्तुमान धारकता, दुसरा घटक आहे कालमापन, तिसरा घटक आहे दिनदर्शिका, चौथा घटक आहे कागद मापन आणि पाचवा घटक आहे नाणी व नोटा। तर चला आपण आपल्या तासाकडे वळूया। आजच्या माझ्या तासामध्ये मी साधारणपणे माझ्या तासाचे 5 टप्पे केलेले आहेत। पहिल्या टप्प्यात कालमापनाशी संबंधित रिजॉइन कर, दिसतोय सर व्हिडिओ तुमचा, दिसतोय। एक कॉल आला होता आता मध्ये डिस्टर्ब झाला, सॉरी। फक्त बोलताना काय करा सर, बोलताना थोडं पाठीमागे सरून म्हणजे सर फोन बोला। हो म्हणजे पूर्ण स्क्रीन मध्ये तुम्ही पण दिसताय, फळ पण दिसतोय। ओके सर, तर कालमापन या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या तासाचे साधारणपणे 5 टप्पे असतील। पहिल्या टप्प्यामध्ये मी कालमापन घटकावर येणाऱ्या प्रश्नाचं स्वरूप कसं असेल ते सांगणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कालमापनाशी संबंधित मूलभूत संबोध तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये काही महत्वाची उदाहरणे आपण पाहणार आहोत। मी उदाहरणे अगदी थोडी घेणार आहे, परंतु एका उदाहरणातून अनेक उदाहरणं कसे निर्माण होतात किंवा त्या उदाहरणामध्ये उदाहरण दिसायला सोपं वाटत असलं तरी नेमकी सोडवताना अडचण कुठे येते याच्यावरती माझा फोकस असणार आहे। त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये कालमापनातील घड्याळ्याच्या संदर्भाने महत्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जाता जाता शेवटच्या टप्प्यामध्ये मी कोठे चुकतो आणि मी काय केलं पाहिजे हे अगदी 5 मिनिटात शेवटच्या टप्प्यामध्ये सांगणार आहे। तर मी माझ्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करतोय। प्रश्न पत्रिकेत कालमापन या घटकामध्ये येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसे असेल? तर साधारणपणे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे 3 प्रकारचे प्रश्न असतात, हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला कदाचित रिपीट होईल, पण त्याचं विश्लेषण मी थोडक्यात वेगळ्या पद्धतीने करणार आहे। तर कालमापन या घटकावरती सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न आणि कठीण प्रश्न येतात हे प्रत्येक घटकावर ठरलेले असतात, पण कालमापनावरती नेमके सोपे प्रश्न कोणते येतील? तर कालमापनावर येणारे सोपे प्रश्न त्यामध्ये तास मिनिटे परस्पर रूपांतर असेल। त्यानंतर उदाहरणार्थ 9 तास 30 मिनिटे म्हणजे एकूण किती मिनिटे, 440 मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे, अशा प्रकारचे सोपे प्रश्न असतात। त्याचप्रमाणे घड्याळ्याची एखादी आकृती देऊन घड्याळामध्ये किती वाजलेत हे विचारलं जातं। त्याचबरोबर 2.5 पाऊण 1.5 या संदर्भाने प्रश्न असतात। ह्या झाला सोप्या प्रश्नाचा भाग। मग मध्यम प्रश्न कसे असतील कालमापनाशी निगडीत? तर मध्यम प्रश्न साधारणपणे माझ्या अभ्यासाप्रमाणे तास मिनिटे बेरीज वाजवाकी, त्यानंतर 2.5 पाऊण 1.5 याच्या संबंधाने रूपांतरित होणारे प्रश्न आणि तास मिनिटे बेरीज वजाबाकी यावर असणारी शाब्दिक उदाहरणे हे मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील, मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता हे जे सिलेक्टेड मुलं आहेत त्यांच्यासाठी असणारे प्रश्न हे कठीण स्वरूपाचे प्रश्न कशा प्रकारचे असतील, तो तिसरा टप्पा जो आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मध्यान्होत्तर आणि मध्यान्हपूर्व याशाशी संबंधित काही प्रश्न असतात। विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो, हा जो आता तिसरा टप्पा आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे। मध्यान्होत्तर आणि मध्यान्हपूर्व याच्याशी निगडीत प्रश्न, त्याचबरोबर दिलेल्या कामाची वेळ काढणे याच्याशी संबंधित प्रश्न, 2 कामातील फरक काढणे याच्याशी संबंधित प्रश्न, चौथा मुद्दा थोडासा महत्वाचा आहे की ज्याचा संबंध अगदी नवोदयशी सुद्धा येतो, तासी वेगाशी संबंधित प्रश्न, आणि 5वा मुद्दा जो आहे तो आहे बहुपर्यायी प्रश्न। एक मिनिट,
तर मी हे कठीण प्रश्नामधले पाच घटक परत रिपीट करतोय आणि आपल्या पुढच्या टप्प्याकडे जातोय. कठीण प्रश्नामध्ये मध्यान्न पूर्व आणि मध्यान्न उत्तर याच्याशी संबंधित प्रश्न, कारण माझा तास आता ह्या विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहे म्हणून मी शेवटच्या टप्प्यावर थोडा फोकस करतोय. वेळ दिलेल्या कामाची वेळ काढणे तिसरा मुद्दा आहे याच्यामधला, दोन कामातील फरक काढणे आणि चौथा जो मुद्दा आहे तो मुद्दा वेगाशी संबंधित असणारे प्रश्न आणि पाचवा मुद्दा बहुपर्यायी प्रश्न. आता प्रश्नाचं स्वरूप मी तुम्हाला पहिल्या टप्प्यात सोपे कठीण मध्यम आणि त्याच्यात त्यांचं वर्गीकरण अशा पद्धतीने आपण गुणवंत मुलं आहात, तुम्हाला पाचवा तिसरा टप्पा कसा महत्वाचा आहे ते मी पुढील काही वेळात समजून देणारच आहे. त्यानंतर तुम्हाला काही गोष्टी मी अतिशय सोप्या दाखवतो, कदाचित फळ्यावरचं गणित तुम्हाला दिसत असेल तेही तुम्हाला अतिशय सोपं वाटत असेल, पण त्यामध्ये नेमके हुशार मुलं चुका कुठं करतात याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर मी माझ्या दुसऱ्या टप्प्याकडे जातोय, कालमापनातील मूलभूत संबोध. आपल्याला सर्वांना या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत, पण ते हसत खेळत कशा शिकायच्या किंवा लक्षात कशा ठेवायच्या याच्यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे एक मिनिट म्हणजे 60 सेकंद, एक तास म्हणजे 60 मिनिटे, एका तासाचे सेकंद 3600, एक पूर्ण दिवस म्हणजे 24 तास, एका पूर्ण दिवसाचे मिनिटे 1440 मिनिटे आणि एका पूर्ण दिवसाचे सेकंद 86400 हे आपणांना सर्वांना ज्ञात आहे. फक्त विद्यार्थी मित्रांना एक सूचना असेल, मी तुम्हाला सांगितलंय माईक बंद ठेवा, परंतु जर तुम्हाला टेक्निकली काही प्रॉब्लेम आला तर एक दोघांनी सांगितलं तरी चालेल, नाही तर आमचे तंत्रज्ञ मित्रांचं लक्ष आहेच. तर यामध्ये तुम्हाला मी आता जे गोष्टी सांगितल्या त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने माझ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कदाचित आता भापकर सर आहेत का, पवार सर आहेत? भापकर सर आहेत. हा भापकर सर, मी दाखवलेला चार्ट दिसतोय. हा दिसतो सर, व्यवस्थित दिसतोय. हा दिसतो सर. हा ओके, बघा मी तुम्हाला घड्याळ मित्र म्हणून दाखवतोय. हे कागद तुम्हाला फार सिंपल वाटेल मित्रांनो, पण घड्याळ मित्रामध्ये हा जो मी फोर घडीचित्र बनवलेला आहे या चित्रामध्ये पाव तास, अर्धा तास, पाऊण तास, पूर्ण तास, सव्वा तास, दीड तास, पावणे दोन तास, दोन तास, सव्वा दोन तास आणि अडीच तास, लिंकला जॉईन नंबरवर दिसते. हे जे कालमापनातील काही टप्पे आहेत हे तुम्हाला टप्पे मी दाखवतोय. आता घड्याळ मित्र म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यामध्ये लक्षात आणून देतोय. आता पहा, आपलं अध्ययन निष्पत्ती व्यवस्थापन आणि सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन या अंतर्गत प्रशिक्षण चालू आहे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी माझ्या वर्गामध्ये जे उपक्रम आता प्रशिक्षणामध्ये सांगितले जातात ते जवळजवळ गेली 4-5 वर्षापासून राबवतोय. तर आता तुमचा घड्याळ मित्र कोण असेल, तर तुमचा घड्याळ मित्र आहे 15 चा पाढा. बघा, तुमचा घड्याळ मित्र आहे 15 चा पाढा. आता हा 15 चा पाढा बाल मित्रांनो नक्की लक्षात ठेवा, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. घड्याळ म्हटलं की आमचा मित्र असेल माझा 15 चा पाढा. आता 15 चा पाढा आपण 5वीचे विद्यार्थी आहात, सर्वांचा पाठ आहे. घड्याळ मित्र 15 चा पाढा कसा झाला हे तुम्हाला या तक्त्यावरून लगेच लक्षात येईल. 15 चा पाढा जर आपण 10 पर्यंत म्हटला तर आपल्याला या पाढ्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला मी हिरव्या रंगाने दाखवलेले जे भाग आहेत ते भाग आणि 15 चा पाढा याचा संबंध लक्षात येईल. उदाहरणार्थ पाव तास बरोबर 15 मिनिटे, अर्धा तास बरोबर 30 मिनिटे, पाऊण तास बरोबर 45 मिनिटे, पूर्ण तास बरोबर 60 मिनिटे, सव्वा तास बरोबर 75 मिनिटे, दीड तास बरोबर 90 मिनिटे, पावणे दोन तास बरोबर 105 मिनिटे, दोन तास बरोबर 120 मिनिटे, सव्वा दोन तास बरोबर 135 मिनिटे आणि अडीच तास बरोबर 150 मिनिटे. बघा, आता तुम्हाला पाव तास, अडीच तास, सव्वा दोन
सव्वा दोन तास याचे मिनटे पाठ करण्याची गरजच राहिली नाही मित्रांनो. मला अतिशय अडचण यायची धारकता, वस्तुमान, लांबी हे घटक शिकवताना, कालमापन शिकवताना विद्यार्थ्यांचा गोंधळ व्हायचा. सव्वा तास म्हटल्यानंतर किती मिनिटे घ्यायचे, 1,250 रुपये म्हटल्यानंतर वर कोणाचा पाव भाग घ्यायचा, किंवा 1,25 किलोग्रॅम म्हटल्यानंतर वर कोणाचा पाव पाव कितीचा घ्यायचा, ह्या अडचणी येत होत्या. ह्या अडचणीवरती मात करण्यासाठी मी असे वर्गामध्ये थोडेसे मित्र विद्यार्थी हेच वेगवेगळ्या घटकाचे मित्र बनवलेले आहेत. तर आता मित्रांनो लक्षात ठेवा, माझा घड्याळासाठीचा मित्र असेल 15 चा पाढा. भापकर सर दिसतंय व्यवस्थित उलट हो सर हो हो थोडं तुम्ही बोलताना ना थोडं पाठीमागे पळा करता. आता ओके एकदम परफेक्ट सर. ओके थँक्यू सर. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला आज एक तुमचा घड्याळ मित्र दिलेला आहे 15 चा पाढा. तुम्हाला कुठल्याही पाठांतराची गरज नाही. तुमचा 15 चा पाढा पाठ असेल तर तुम्ही पाव पासून 2.5 पर्यंत कसे जाऊ शकता हे या 15 चा पाढा तुम्हाला शिकवतोय. जाता जाता आणखीन छोटीशी गोष्ट याच्यामध्ये सांगतो मित्रांनो, अगदी तुम्ही पाव तासापासून खाली गेले तर हा तुमचा कालमापनातला चढता क्रम असेल. पाव तासापासून खाली खाली गेले तर चढता क्रम असेल, आणि खालून वर आले, खालून वर आले 2.5 तास 2.25 तास तर हा तुमचा कालमापनातला उतरता क्रम असेल. ठीक आहे. या मूलभूत संबोधानंतर मी जातोय थोडस एक दोनच गोष्टी सांगतो आणि महत्वाचा भाग आहे त्या उदाहरणाकडे वळतो. पहिली गोष्ट म्हणजे माध्यान्ह हा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो जर का आपल्याला व्यवस्थित समजला नाही तर आपल्याला उदाहरण सोडवताना अडचण येते. माध्यान्ह म्हणजे बरोबर दुपारचे 12. माध्यान्ह म्हणजे बरोबर दुपारचे 12 आणि माध्यान्ह पूर्व म्हणजे रात्रीचे 12 ते दुपारचे 12 वाजेपर्यंतचा वेळ म्हणजे माध्यान्ह पूर्व, आणि दुपारचे 12 ते पुन्हा रात्रीचे 12 वाजेपर्यंतचा वेळ म्हणजे माध्यान्ह उत्तर. हे तुम्ही शिकलेला असाल, सर्वांना माहिती असेल. पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग हे माध्यान्ह उत्तर आणि माध्यान्ह पूर्व का बरं वापरायचं. तर आपल्याला 24 ताशी घड्याळाची काल विभागणी जी केली जाते ती 24 ताशी घड्याळाची काल विभागणी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु ह्या दोन गोष्टी आपल्याला माध्यान्ह पूर्व आणि माध्यान्ह उत्तर हा काळ जर लक्षात आला तर उदाहरण सोडवताना फारशी अडचण येणार नाही. आणि उदाहरणाकडे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट थोडक्यातला अतिशय छोटा आणि सोपं सूत्र आहे ते सांगतो. ते म्हणजे कामाची एकूण वेळ काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे नंतरची वेळ वजा आधीची वेळ. कामाची कुठल्याही कामाची विचारू द्या, एकूण वेळ काढायची असेल तर त्यासाठी सूत्र आहे नंतरची वेळ वजा आधीची वेळ. दुसऱ्या भाषेत काम संपल्याची वेळ वजा काम सुरू झाल्याची वेळ. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. तर जाऊया आपण थोडक्यात आपल्या, मी उदाहरणं फार थोडे घेणार आहे. उदाहरणं अतिशय तुम्हाला दिसायला सोपे असतील पण आपल्या चुका पुढे होतात. हे आपल्याला लक्षात घ्यायचे, सॉरी फॉर डिस्टर्ब, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. माझं पहिलं उदाहरण आहे माध्यान्ह उत्तर 7:30 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळ किती वाजले. बोर्ड आपल्याला सगळ्याला दिसतोय, उदाहरण अतिशय सिंपल आहे, हुशार विद्यार्थ्यासाठी एकदम किरकोळ उदाहरण आहे. पण नेमके याच्यात दल्लत काय होते. आता आपण उदाहरण सोडवताना काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट आपल्या फोकसमध्ये 7:30 असतात, 7:30 हे आपल्या लक्षात असतं. आणि तुम्हाला माझा पहिलाच पर्याय दिसेल मित्रांनो 7:30 माध्यान्होत्तर 7:30 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळ किती वाजले. तर आता 7:30 माझा पहिलाच पर्याय आहे 7:30 मिनिटे. आता 7:30 मिनिटे ह्या पर्याय काही विद्यार्थी लिहिण्याची नक्कीच शक्यता आहे. कारण काय, त्यांचा फोकस फक्त 7:30 वरती असतो. परंतु आपल्याला माध्यान्होत्तरचे 7:30 विचारलेले आहेत आणि ते 24 ताशी घड्याळ किती वाजले याचा आपल्याला विचार करायचा आहे. आता माध्यान्होत्तर 7:30 म्हणजे 7:30 मिनिटे जे की तुम्हाला माझ्या पहिल्या पर्यायात दिसतील, परंतु ते आपलं उत्तर नाहीये. त्यासाठी आपल्याला 24 ताशी घड्याळात जायचंय. मग 24 ताशी घड्याळात जायचंय म्हणजे काय करायचंय, 12 तास आपले पूर्ण झाले, त्याच्यानंतर 12 आपल्याला 7 तास 30 मिनिटे मिळवायचे. घड्याळ 24 ताशी असो कि
किंवा 12 तास असतो, मिनिटात फारस काही फरक पडत नसतो। मग आपल्याला 12 तासामध्ये हे 7 तास 30 मिनिटे मिळवायचे आहे। बारा आणि त्याच्यामध्ये 7 तास 30 मिनिटे। बेरीज अतिशय सोपी आहे, याचं उत्तर 19 तास 30 मिनिटे येत। आता हे उत्तर तुम्हाला सोपं आहे, पण आणखीन एक तुमची परीक्षेमध्ये काय चूक होते ती बघा। पर्याय देताना माझ्याकडे बोर्ड छोटा आहे, मी पर्याय देताना 1 2 3 4 तुम्ही उत्तर मित्रांनो बरोबर काढलेलं असतं। 19:30 या प्रश्नाचं उत्तर आहे, परंतु तुम्ही काय करता, एक उत्तर बरोबर काढलेलं आहे आणि इथला जो पर्याय आहे लगेच खाली तुम्ही याला 2 समजता। कोणत्याही बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा पर्याय दिले जातात ते अशा पद्धतीने दिले जातात, 1 च्या पुढे 2 नंतर 3 4 एका ओळीत असेल तर प्रश्न येत नाही, पण पर्याय मोठ्याने झाले तर ते या पद्धतीने दिले जातात। तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, प्रश्न सोपा होता, उत्तर सोपं होतं, पण आपण फोकस कशावरती केला पाहिजे ते मला याच्यातून तुम्हाला दाखवून द्यायचं होतं। आता तुम्ही जण सगळे जॉईन झालेले हुशार विद्यार्थी आहात, म्हणून मी तुमच्यावरती एक छोटासा प्रयोग करणार आहे। तो म्हणजे आता मी उदाहरण सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं आमच्या या सर्व यंत्रणेकडे लक्ष आहे ते विद्यार्थी सूत्रलेखनातून काळजीपूर्वक माझं उदाहरण लिहून घेणार आहेत आणि मी फक्त फळ्यावरती पर्याय मांडणार आहे, म्हणजे तुम्हालाही कामात गुंतवणार आहे। तुम्ही माझं उदाहरण लक्षपूर्वक ऐकणार आहात आणि मी उदाहरण थोडं सावकाश सांगणार आहे, वेळ पडली तर रिपीट सुद्धा करणार आहे। माझं दुसरं उदाहरण आहे, सर्वांनी उदाहरण लिहून घ्या बघा। उदाहरण सोपं आहे पण त्यामध्ये येणारी गंमत काय आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। पुण्याहून 12:30 सर्वांनी उदाहरण लिहून घ्या, कारण मी सुरुवातीलाच आपल्याला सूचना दिलेली आहे, आपल्या जवळ लेखन साहित्य असावं। पुण्याहून 12:30 1:20 सुटलेली बस, 1:20 सुटलेली बस, मी टायमिंग फळ्यावर लिहिलाय। 1 तास 45 मिनिटांनी 1 तास 45 मिनिटांनी पुण्याहून 12:20 सुटलेली बस 1 तास 45 मिनिटांनी लोणावळ्याला पोहोचली। पुण्याहून 12:20 सुटलेली बस 1 तास 45 मिनिटांनी लोणावळ्याला पोहोचली, तर तिची लोणावळ्याला पोहोचण्या तर तिचा करा तर तिचा लोणावळ्याला पोहोचण्याचा वेळ लोणावळ्याला पोहोचण्याचा वेळ चोवीस तासी घड्याळाप्रमाणे किती असेल। आता माझ्या पर्यायावरती फोकस करा मित्रांनो। पहिला पर्याय आहे, तुम्ही बोर्डदारांनी सर्वांनी लिहिलेला आहे, पहिला पर्याय आहे 3:05। दुसरा पर्याय आहे 15:15। तिसरा पर्याय आहे 15:05। आणि चौथा पर्याय आहे 16:05। उदाहरण सर्वांनी लिहिलंय,
पर्याय मी फळ्यावर दिलेले आहेत. उदाहरण तुमच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी नक्कीच सोपं आहे, परंतु होतंय काय ते आपल्याला पाहिजे. सर्वांनी उदाहरण लिहिलं असेल अशी मी अपेक्षा करतो. 1:20 पुण्याहून गाडी सुटली, मध्यान्होत्तर 1:20 गाडी सुटलेली आहे आणि ती बस 1:45 लोणावळ्याला पोहोचणार आहे. तर तिची लोणावळ्याला पोहोचण्याची वेळ 24 ताशी घड्याळाप्रमाणे किती? आपण उदाहरण नीट समजून घ्या. काय विचारलंय हे उदाहरणामध्ये महत्वाचं असतं. दिलेल्या बाबी आहेत, गाडीची सुटलेली वेळ आहे 1:20 आणि गाडी पोहोचणार आहे 1:45 सुटण्याची जी वेळ आहे ती आहे 1:20. पोहोचण्यासाठी तिला लागणारा कालावधी जो आहे तो आहे 1:45. म्हणजे आपल्याला या 1:20 1:45 मिळवावी लागतील. यांची बेरीज केल्यानंतर बेरीज सोपी आहे, ती येते 1:02:65. 2:65 म्हणजेच याला आपल्याला आता हे वरचे जे 65 आहे या 65 मधून 60 वजा करावे लागतील. त्याच कारण म्हणजे 60 मिनिटाचा असतो 1 तास. म्हणजे आपल्याला याच कन्वर्जन असं करता येईल, या 65 मिनिटाचे आपल्याकडे राहिले 5 मिनिटे आणि हा 1 तास इकडे पुढे सरकलेला आहे, 1 तास हा चाललेला आहे, म्हणून याच उत्तर येईल 3:05. हे आपल्या लक्षात आले. आता मी तुम्हाला परत माझ्या पर्यायाकडे घेऊन जातोय. माझा आपण सर्व काम मित्रांनो चांगलं करतो. माझ्या पहिल्याच पर्यायामध्ये तुम्हाला हे उत्तर सापडेल, परंतु मित्रांनो हे आपलं उत्तर नाहीये. त्याच कारण काय आहे? आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे, शेवटपर्यंत वाचला पाहिजे. प्रश्नाच्या पहिल्या टप्प्यात काय आहे, दुसऱ्या टप्प्यात काय आहे आणि आपल्याला नेमकं उत्तर काय विचारलंय. पहिल्याच पर्यायात आपलं उत्तर मिळालंय, पण ते आपलं उत्तर नाहीये. कारण आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे ते 24 ताशी घड्याळाप्रमाणे विचारलेलं आहे. मग आपला नियम काय आहे? 24 ताशी घड्याळ असेल तर त्यावेळेस आपल्याला आता पुढे जायचंय. 12:00 किती जायचंय? 3 तास. 12:00 मिळवा, 12:03:15 आणि वरचे 5 मिनिटे तसेच लिहायचे. म्हणजे आपलं जे अंतिम उत्तर आहे ते आहे 15:05 पर्याय क्रमांक 3. प्रश्न सोपा आहे, पण माझी चूक कोठे होणार आहे? मी जर गणित अर्धवट वाचलं, माझं सगळं कष्ट आपण केलेलं असतात, सगळा अभ्यास आपण केलेला असतो, गणिताकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे अयशस्वी होतो हे आपल्या लक्षामध्ये येईल. जाऊया आपण आपल्या पुढच्या गणिताकडे. भाकर सर काही अडचण? उलट मॅडम? नाही सर, व्यवस्थित चालू आहे. आवाज व्यवस्थित येतोय? बोर्ड व्यवस्थित दिसतोय? हो दिसतो. ओके मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, मी जे सांगतोय ते तुम्हाला फार सोपं वाटत असेल, कारण तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, सिलेक्टेड विद्यार्थी आहात. पण आपल्याला या ठिकाणाहून आजच्या या तासातून दोन गोष्टी घेऊन जायच्या. गणितातले कालमापना संदर्भातले मूलभूत संबोध आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे, त्याचबरोबर प्रश्न प्रकार कसे असतात ते आपल्या लक्षात घ्यायचे, त्यानंतर पर्याय वाचताना किंवा गणित वाचताना आपल्याकडनं कोठे चुका होतात हे आपल्या लक्षात घ्यायचंय, आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे अगदी सोपा, तुमच्या दृष्टीने फार सोपा, परंतु माझ्या पर्यायाकडे लक्ष असू द्या मित्रांनो. मी जातोय तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न हुशार मुलांना अतिशय सोपा आहे, पण तुम्ही जेव्हा पर्यायाकडे जाल तेव्हा काय गंमत होती ती आपण पाहूया. तिसरा प्रश्न माझा अतिशय सोपा आहे, फार सोपा. 9:30 लिहून घ्या. 9:30
वजा पावणे पाच तास आता मला बोर्डची थोडीशी मर्यादा आली मित्रांनो. साडेनऊ तास वजा पावणे पाच तास बरोबर किती? हा सोपा प्रश्न आहे. पर्याय मी फळ्यावर मांडतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पर्याय फळ्यावरती मांडून झाल्यानंतर मी बोर्ड पासून उदाहरण तुम्ही सोडणारच आहात. परंतु पर्याय पहा, चार वाजून 45 मिनिटे दुसरा पर्याय आहे पावणे सहा तास. तिसरा पर्याय आहे पावणे पाच तास. आणि चौथा पर्याय आहे पर्याय एक व तीन बरोबर. मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला सिलेक्टेड मुलांसाठी हा प्रश्न अतिशय सोपा आहे. पण यामधून चालता चालता तुम्हाला दोन तीन गोष्टी मी सहज सांगणार आहे. साडेनऊ तास वजा पावणे पाच तास बरोबर किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या उत्तरा या प्रश्नाच्या उत्तराकडे पोहोचण्यासाठी जसं की मी तुम्हाला आता घड्याळ मित्र दाखवला होता 15 चा पाढा तो आपल्याला या ठिकाणी निश्चित उपयोगी पडणार आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा पाव पाऊल ह्या बेसिक गोष्टी मी काही जास्त सांगत बसणार नाही. सांगण्याची ही वेळ येईल आपली. आता आपण अंतिम टप्प्याकडे जात आहोत. परंतु साडेनऊ तास आणि पावणे पाच तास ह्या दोन गोष्टी आपण समजून घेतल्यानंतर आपण उत्तर पटकन काढतात. हुशार विद्यार्थी माझी सर्व हुशार विद्यार्थ्यांना या सिलेक्टेड विद्यार्थ्यांना एक सूचना असेल बाळांनो, प्रश्न कितीही सोपा असू द्या परंतु प्रश्न सोडवताना घाई कधी करू नका आणि कच्चं काम केल्याशिवाय कुठलाही प्रश्न सोडू नका. कारण गणिताच्या पेपर मधल्या सर्व मांडण्या ह्या आडव्या पद्धतीने दिलेल्या असतात आणि आपल्याला कधी कधी घाई झालेली असते. फार सोपं आहे म्हणून आपण मांडणी व्यवस्थित न करता उभ्या मांडणीत गणित न करता पटकन पटकन उत्तर मांडून मोकळे होतो. तर आता हे छोटस उदाहरण मी तुम्हाला फक्त आपल्याला कशाची गरज आहे ते सांगणार आहे. यामध्ये हे अगदी आपण तिसरी चौथी मध्ये शिकलेला भाग आहे परंतु त्याचा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी कशा पद्धतीने वापर केला पाहिजे हे आपण लक्षात घेऊया. तास मिनिटे ही बेरीज वजाबाकी तुम्हाला तिसरी चौथी मध्ये झालेली आहे. ती गोष्ट फारशी अवघड नाहीये. आता फक्त आपल्याला जायचंय ज्यावेळेस असं अक्षरी गणित दिलं जातं त्यावेळेस आपण थोडेसे गडबडून जातो. काही गडबडायचं नाही, काही घाबरायचं नाही, त्याला नीट समजून घ्यायचं. साडेनऊ आपल्याला काय सांगतोय? साडेनऊ सांगतोय नऊ पूर्ण. आता वर घ्यायचाय साडे एक. तीन शब्दाकडे फोकस करा, दीड अडीच साडे. लिसन मी केअरफुली, दीड अडीच साडे हे तीन शब्द आले तर मग अर्धा भाग वरती घ्यायचा आहे. फक्त तो घेताना कालमापणामध्ये कोणता घ्यायचाय, वस्तुमान मोजताना कोणता घ्यायचाय, धारकता मोजताना कोणता घ्यायचाय, डझन मोजताना कोणता घ्यायचाय, रुपये पैसे मोजताना कोणता घ्यायचाय, मीटर सेंटीमीटर मोजताना कोणता घ्यायचाय किंवा त्या प्रकारची उदाहरण लक्षात घेताना कोणता अर्धा घ्यायचाय हे महत्वाचं असतं. साडेनऊ या ठिकाणी आपल्याला घड्याळ मित्राने सांगितलेलं आहे साडेनऊ म्हणजे नऊ पूर्ण आणि वर अर्धा, मग अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आपण घड्याळ मित्रामधून शिकलेलो आहोत. साडेनऊ लक्षात येते तुमच्या. त्यानंतर पुढचा भाग आहे पावणे पाच तास. इथं थोडीशी गंमत आहे. माझ्या हाताकडे जरा लक्ष द्या. पावणे दिसलं रे दिसलं, माझ्या हाताकडे बघा. चला मागे. पावणे शब्द आला गणितामध्ये कुठेही, चला मागे. मग आपल्याला काय सांगितलंय, माझा हात पुन्हा एकदा पा, मी मागे जातोय. पावणे म्हटलं रे म्हटलं, मी माझा हात मागे करतोय. चला मागे. मग कुठे मागे? पावणे पाच.
पाचच्या मागे कोण चार. आणि हा पाहुणे तो शब्द आलेलाच आहे आपल्या उदाहरणामध्ये, पाहून टाकायचा आहे. मॅडम डिस्टर्ब झाले का? नाही नाही ओके सर ओके चांगले. हा मी सांगितलं पावणे पाच चला मागे, कोणाच्या मागे चार. आणि आता आपल्याला पाहून टाकायचा आहे. कोणाचा पाहून टाकायचा आहे? तर तासाचा पाहून, ते आहेत 45 मिनिटे. तासाचा पाहून भाग म्हणजे 45 मिनिटे. आता आपल्याला ही वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना इथे अडचण येते. काही मुलं मी अनुभवलेत 45 मधून 30 वजा करतात, असे काही मुलं करतात. परंतु आपल्याला तासाच्या घरातून हातचा घ्यायचा, इकडून येणार हातचा एक तास असेल. हुशार विद्यार्थी आहे तुम्हाला माहितीये, एका तासाचा हातचा घेतला 60 आणि आपले पहिले 30. आपल्याला याच्यावरती 90 द्यावे लागतील डोक्यावरती. 90 कसे झाले? एक तास म्हणजे 60 मिनिटे आणि आपले पहिले 30 मिनिटे. 9 तासातला 1 तास कमी झाला. त्या 90 मधून 45 गेले, 45 राहतात. आणि 8 मधून 4 गेले, 4 राहिले. 4 तास 45 मिनिटे. उदाहरण अतिशय सिंपल. आणि माझा पहिलाच पर्याय आहे 4 तास 45 मिनिटे. मला तुम्हाला हुशार विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, प्रत्येक पर्याय गणित किती सोपा असू, चारही पर्याय वाचल्याशिवाय उत्तर लिहू नका. कारण आपल्याला OMR सिस्टीम नुसार एकदा लिहिलेले उत्तर बदलण्याची परत परवानगी नसते, संधी नसते. मग हे 4 तास 45 मिनिटे तुम्हाला पहिल्याच पर्यायात दिसलेले आहेत. परंतु याला आणखीन, या 4 तास 45 मिनिटालाच आपण पावणे पाच तास सुद्धा दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो. मग आता मात्र माझं उत्तर जर मी घाईघाईत सोडलं असतं आणि पटकन पहिला पर्याय लिहून मोकळा झालो असतो, तर मला इतका सोपा प्रश्न असून सुद्धा माझे 2 मार्क नक्कीच गेले असते. 4 वाजून 45 मिनिटे हेही याचं उत्तर आहे. आणि त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये 4.5 तास असंही म्हणतो. म्हणून आपलं अंतिम उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1. ते उत्तर आहे पर्याय 1 व 3 बरोबर. गणित सिंपल, पण होणारी चूक मला आता माझ्या या निवडक चाणाक्ष अति बुद्धिमान मुलांची दुरुस्त करायची आहे, ती जेणेकरून मी अनुभवलेली आहे. अनेक वेळा चांगले विद्यार्थी, हुशार विद्यार्थी असे असतात, त्यांचा कठीण प्रश्न कधीच चुकत नाही, पण सोपा प्रश्न ते चुकल्याशिवाय राहत नाही. त्याचा माझा तुम्हाला अनुभव एक सांगतो. वेदांत इंगळे नावाचा माझा विद्यार्थी आता 9th ला आहे, अतिशय हुशार विद्यार्थी. आणि 9th च्या प्रश्नामध्ये पहिलीच बेरीज 7 अंकी वजाबाकी आली. ही 7 अंकी वजाबाकी सोडवताना त्याने वजाबाकी उभी मांडणी करून घेतली नाही, त्याने कच्चं काम केलं नाही. आणि त्याने वर्गातून बाहेर आल्याबरोबर मला सांगितलं, सर माझं पहिलंच गणितातलं गणित चुकलं. म्हणले का रे बाबा, एवढी सोपी वजाबाकी होती? तो म्हटला, मी वजाबाकीची उभी मांडणी केली नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कच्चं काम केलं नाही, त्यामुळे मला हा सोपा प्रश्न सुद्धा माझा चुकला. म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी जास्त आपापल्या वर्ग शिक्षकांनी आपल्याला अतिशय मेहनत घेऊन चांगल्या पद्धतीने सगळे घटक शिकवलेले आहेत, परंतु या ऑनलाईन क्लासचा किंवा सिलेक्टेड विद्यार्थ्यांच्या साठी क्लासचा जो हेतू आहे तो मी माझ्या दृष्टीने माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढचं गणित आहे लेखी. आता याच्यावरती आणखीन उदाहरणं बरेच आहेत, मी निवडक काही उदाहरणे घेतलेले आहेत. तर पुढचं एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण कसं आहे ते आपण थोडक्यात पाहूया, जेणेकरून आता या हुशार विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः आता हे माझं पुढचं गणित असेल ते 9th च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी पडणार असेल. पुढचं गणित लिहून घ्या सर्वांनी. सुजित आपल्या गावाहून तासी 60 किलोमीटर वेगाने, तासी 60 किलोमीटर वेगाने. मला बरेचसे उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला देण्याची इच्छा होती, परंतु वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी काही उदाहरणं ड्रॉप करतोय. त्यातली त्यात महत्वाची उदाहरण आपण घेऊया. सुजित आपल्या गावाहून तासी 60 किलोमीटर वेगाने सुजित आपल्या गावाहून तासी 60 किलोमीटर वेगाने
मध्यान्ह पूर्व 6:30 निघाला आणि 240 किलोमीटर अंतरावरील 240 किलोमीटर अंतरावरील गंगापूर या गावी पोहोचला. सर्व हुशार मुलं आहात, श्रुतलेखन करत असाल अशी अपेक्षा करतो. 240 किलोमीटर अंतरावरील गंगापूर या गावी पोहोचला. वाटेत त्याने 1:20 विश्रांती घेतली. तर तो गंगापूर या गावी किती वाजता पोहोचला? मी बोर्ड नंतर पुसणार आहे. महत्त्वाच्या बाबी माझ्याकडे कागदावरती आहेत, परंतु तुमच्यासाठी मांडलेले आहेत. पर्याय क्रमांक 1, 10:30 ह्या महत्वाच्या बाबी आपण लिहिल्या असतील. पर्याय मला फळ्यावर आवश्यक आहेत म्हणून मी पर्याय वरती लिहितो थोडेसे. पर्याय क्रमांक 1, 10:30 पर्याय क्रमांक 2, मध्यान्ह पूर्व 11:50 बोर्ड थोडा पाठीमागे हलतोय, त्याच्यामुळे अक्षर उलट. मॅडम दिसतंय अक्षर व्यवस्थित? बाकर सर दिसतंय व्यवस्थित. पर्याय क्रमांक 3, मध्यान्होत्तर 11:50 म ऊ थोडक्यात लिहिलंय मी. मध्यान्होत्तर 11:50 आणि पर्याय क्रमांक 4, 11:30. बघा गणित तुमच्या समोर आहे. गणित 10 घेण्यापेक्षा एका गणिताचं महत्व हे नवोदयच्या दृष्टीने कसं आहे तेही तुमच्या लक्षात येईल. सुजित आपल्या गावाहून ताशी 60 किलोमीटर वेगाने मध्यान्ह पूर्व 6:30 निघाला आणि 240 किलोमीटर अंतरावरील गंगापूर या गावी पोहोचला. वाटेत त्याने 1:20 विश्रांती घेतली. तर तो गंगापूर या गावी किती वाजता पोहोचला? पर्याय आपले फळ्यावरती आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथम आपल्याला काय करावं लागेल? तर प्रथम आपल्याला त्याला 240 किलोमीटर हे अंतर गाठण्यासाठी किती वेळ लागला हे काढावं लागेल. तर मग वेळेचं सूत्र आपल्याला माहिती आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. आपलं अंतर त्याला पास करायचंय, पार करायचंय, ते आहे 240 किलोमीटर आणि त्याचा तासी वेग आहे आपल्याला दिलेला 60 किलोमीटर. म्हणजे त्याला किती वेळ लागणार आहे? सांगितोक 24, 4 तास एवढा वेळ त्याला 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी लागणार आहे. हा त्याला प्रवासाचा लागणारा वेळ आहे. मग आता आपल्याला तो माहिती आहे, तो निघाला किती वाजता? निघाला 6:30 तो 6:30 निघालेला आहे आणि मग त्याला प्रत्यक्ष प्रवासासाठी लागणारा वेळ आहे. प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ
आपण इथे काढलेला आहे तो आहे 4 तास. मग आपल्याला त्याची पोहोचण्याची जी वेळ आहे ती कशी निघेल, तो जेव्हा निघाला आणि त्याला इच्छित ठिकाणी म्हणजे गंगापूर या ठिकाणी तो किती वाजता पोहोचेल, कारण त्याचा कालावधी आहे प्रवासासाठी त्याला वेळ लागणार आहे 4 तास. तो निघालेला आहे 6:30 म्हणजे त्याला वेळ लागणार आहे 6:30 तो निघालेला आहे. 60 किलोमीटर ताशी वेगाने तो प्रवास करत आहे. त्याला 240 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. त्याला वेळ लागणार आहे 10 तास, म्हणजे तो पोहोचणार आहे 10:30 गंगापूरला पोहोचणार आहे. आणि 10:30 हा माझा पहिलाच पर्याय आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण अर्धवट काम करू त्यावेळेस आपण पहिला पर्याय लिहून मोकळे होऊ बघा. आणि मग आपण सगळी मेहनत केलेली असते. ज्यावेळेस आपण गणिताचे 3 टप्पे करू, पहिल्या भागात काय विचारले, दुसऱ्या भागात काय विचारले आणि अंतिम उत्तर आपल्याला काय विचारलेलं आहे हे जेव्हा लक्षात घेऊ आपण, त्यावेळेस आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत नक्कीच चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू. मग आता आपल्याला, आपण अजून आपल्या अंतिम उत्तरापर्यंत गेलेलो नाही, तर तुम्ही जर तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं गणित वाचलं असेल नीट, तर त्याने या प्रवासाच्या कालावधीच्या दरम्यान विश्रांती घेतलेली आहे. आणि त्याने जी विश्रांती घेतलेली आहे ती विश्रांतीची वेळ आहे 1:20. आपल्याला ही वेळ त्याला ऍड करावी लागेल त्याच्यामध्ये. 1:20 ही त्याची विश्रांतीची वेळ आहे. त्याच उत्तर 11:50 येईल. आता पहा या ठिकाणी पर्यायामध्ये हे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. पुन्हा एकदा आपण पर्यायाचं निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येईल 11:50 दोन ठिकाणी दिसते. म्हणून हे मध्यान्ह पूर्व आणि मध्यान्ह उत्तर शब्द सुद्धा आपल्या दृष्टीने किती महत्वाचे आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. आपण गणितात जर वाचलं तर तो मध्यान्ह पूर्व 6:30 प्रवासाला निघालेला आहे. मध्यान्ह पूर्व याचा अर्थ दुपारचे 12 वाजण्याच्या अगोदरचा वेळ. आणि आपण या ठिकाणी सगळं गणित सोडल्यानंतर आपलं जे उत्तर आलेलं आहे ते मध्यान्ह पूर्वच उत्तर आहे. याच्यामध्ये मध्यान्ह पूर्व 11:50 म्हणजे आपण मध्यान्ह पूर्व मध्येच आहोत. मध्यान्ह उत्तरचा आपल्या उत्तराशी काही संबंध येत नाही. म्हणून आपलं उत्तर असेल मध्यान्ह पूर्व 11:50. बघा थोडासा वेळ गेलाय पण या गणिताने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्यात मित्रांनो. म्हणजे आपण गणित कसं वाचलं पाहिजे, मध्यान्ह पूर्व मध्यान्ह उत्तर आपल्याला समजून घेणं का गरजेचं आहे, गणित शेवटपर्यंत वाचणं का गरजेचं आहे, सर्व पर्याय वाचणं का गरजेचं आहे हे आपल्या या गणितावरून लक्षात आलं असेल. आणि नवोदय मध्ये मित्रांनो अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची वेळ येते त्यावेळेस शिष्यवृत्ती आणि नवोदय मध्ये थोडासा फरक आहे. शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला वेळेचं बंधन आहे, नवोदय मध्ये सुद्धा वेळेचं बंधन आहे. परंतु नवोदय मधले जर 3 भाग आपण पाहिले, पहिला भाग बुद्धिमत्तेचा, दुसरा भाग गणिताचा आणि तिसरा भाग हा भाषेचा असतो. आपल्याला बुद्धिमत्ता आणि भाषेचा विचार करता त्याला फारसा वेळ लागत नाही. गणिताचे 20 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात त्यासाठी आपल्याला भरपूर वेळ असतो. म्हणून नवोदयचा पेपर सोडवताना बुद्धिमत्ता आणि भाषा क्लिअर केल्यानंतर उर्वरित वेळ तुम्ही निश्चित गणितासाठी वापरा. घाई गडबड कुठल्याही प्रकारची करू नका. ठीक आहे, यानंतर मी जातोय माझ्या पुढील उदाहरणाकडे. पुढचं तुमच्या दृष्टीने थोडस अशाच प्रकारचं दोन उदाहरणं मी आणखीन घेतोय. वेळ जर आपला आणखी मी 10-15 मिनिटांमध्ये संपवणार आहे पण फक्त तत्पूर्वी 2 उदाहरणं घेतो, ती का महत्वाची आहे तेही तुमच्या लक्षात आणून देतो. घड्याळाचा तास काटा 1 व 2 च्या दरम्यान. मी तुम्हाला सांगितलं प्रश्न प्रकार कसे विविध असतात, गणित लिहून घ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. घड्याळाचा तास काटा 1 व 2 च्या दरम्यान, तास काटा 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर असताना,
घड्याळात तास काटा व 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर असताना शरद झोपला. थोड्या वेळाने तो उठला. घड्याळात तास काटा 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर असताना शरद झोपला. थोड्या वेळाने तो उठला तेव्हा मिनिट काटा 4 वर तेव्हा मिनिट काटा 4 वर आणि तास काटा 2 व 3 च्या दरम्यान होता. मी पुन्हा रिपीट करतोय. घड्याळात तास काटा 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर असताना शरद झोपला. थोड्या वेळाने तो उठला तेव्हा मिनिट काटा 4 वर आणि तास काटा 2 व 3 च्या दरम्यान होता. तर शरदने किती वेळ झोप घेतली? माझा पहिला पर्याय आहे, तर शरदने किती वेळ झोप घेतली? पहिला पर्याय आहे 1 तास 45 मिनिटे. दुसरा पर्याय आहे 2 तास 20 मिनिटे. तिसरा पर्याय आहे 45 मिनिटे. आणि चौथा पर्याय आहे 35 मिनिटे. शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, आपण साधारणपणे 5वीच्या वर्गाचा किंवा 8वीच्या वर्गाचा विचार केला, अभ्यासक्रम हा फारसा बदललेला नसतो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही फारसं बदललेलं नसतं. अभ्यासक्रम तोच म्हटल्यानंतर त्याच घटकावर प्रश्न काढणं अपेक्षित असतं. परीक्षेमध्ये फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलवलं जात. मग हे बदललेलं स्वरूप आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे हुशार विद्यार्थ्यांना. आणि जेव्हा आपण प्रश्नाला समजून घ्याल आणि स्वतः प्रश्नाची निर्मिती कराल, एखादा प्रश्न असा तयार केलाय सरांनी, मग मी याच प्रश्नाच्या अनुषंगाने माझा दुसरा प्रश्न कसा तयार असेल, अशी जेव्हा तुमच्यामध्ये जिद्द जिज्ञासा निर्माण होईल त्यावेळेस आपण नक्कीच यशाकडे पोहोचलेलो असू. तर आता तुम्हाला गणित सांगितलेलं आहे. मला अपेक्षा आहे तुम्ही सर्व सुज्ञ अतिशय बुद्धिमान विद्यार्थी आहात, सूचनेप्रमाणे काम नक्कीच करत असाल आणि आपल्याला माझ्याकडून मिळणाऱ्या सूचनेप्रमाणे काम करायला फारशी अडचण येत नसावी, जर तांत्रिक काही तुमची अडचण नसेल तर. तर आता पहा, आपण गणित तुम्हाला मी सांगितलंय आणि पर्याय फळ्यावरती मी मांडलेले आहेत. घड्याळात तास काटा 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर ही स्थिती आपल्याला काट्याची समजून घेऊन वेळ प्रथम आपल्याला किती आहे हे शोधावं लागणार आहे. घड्याळाच्या काट्याच्या स्थितीवरून आपल्याला वेळ लक्षात घ्यावी लागेल. घड्याळाचा तास काटा हा 1 व 2 च्या दरम्यान आहे व मिनिट काटा हा 9 वर आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 1:45 ही घड्याळातली वेळ आहे हे लक्षात घ्यावं लागेल. घड्याळाचा काटा 1 व 2 च्या दरम्यान व मिनिट काटा 9 वर, म्हणून घड्याळातली त्या काट्याच्या स्थितीनुसार असलेली वेळ 1:45 आहे. त्यानंतर घड्याळाच्या दुसऱ्या काट्याची स्थिती जर आपण लक्षात घेतली, मिनिट काटा 4 वर आहे. इथं पहा, गणितामध्ये कसं थोडस फिरवलंय. पहिल्यांदा मिनिट काटा देताना अगोदर तास काटा दिलाय, दुसऱ्यांदा मात्र मिनिट काटा अगोदर घेतलाय. ह्या बारीक सारीक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. दुसऱ्या त्यांनी जे सांगितलेलं आहे 4 वर मिनिट काटा आणि तास काटा 2 व 3 च्या दरम्यान, यानुसार घड्याळातली जी वेळ आहे ती असेल 2:20. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या स्थितीनुसार आपण काय केलं, वेळ निश्चित केली. मग यानंतर आपल्याला त्याच्या झोपेची वेळ काढायची आहे. त्यासाठीचं सूत्र मी चालता चालता तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की झोपेची एकूण वेळ काढायची म्हणजे नंतरची वेळ वजा आधीची वेळ. दुसऱ्या भाषेमध्ये त्याची उठण्याची वेळ वजा झोपण्याची वेळ. आता आपल्याला पहा, त्याचे उठण्याची वेळ जी आहे ती ही उठण्याची वेळ आहे त्याची. आणि सुरुवातीची ही त्याची झोपण्याची वेळ आहे. आता इथं थोडीशी एक गंमत तुमच्या लक्षात आणून द्यायची मला.
मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, कुठल्याही कामाचा कालावधी काढायचा असेल, कामाची वेळ काढायची असेल, तर नंतरची वेळ वजा सुरुवातीची वेळ हे सूत्र सांगितलेलं आहे, किंवा काम संपल्याची वेळ वजा काम सुरू झाल्याची वेळ. आता आपले त्याची उठण्याची वेळ म्हणजे आपली नंतरची वेळ आहे. मग आपल्याला ही वजाबाकी करताना काय करावं लागेल? ही वजाबाकी करताना आपल्याला 2 तास 20 मिनिटे ही जी त्याची उठण्याची म्हणजे नंतरची वेळ ही वरती घ्यावी लागेल. वजा त्याचं सुरुवातीची वेळ 1 तास 45 मिनिटे. आता ही वजाबाकी तुम्ही सहज सोडू शकता. पुन्हा इथं तुम्हाला हातचा घेण्याचं सांगण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही तो सहज घेऊ शकता. या 20 मिनिटातून 45 मिनिटं जाणार नाही. इकडून आपण 1 तासाचा हातचा घेतला, ते 60 होतील. इथं 1 तास शिल्लक राहील. 60 तासातून 45 मिनिटं गेल्यानंतर 15 मिनिटे राहतील. सॉरी, इथं 80 होतील. इकडून घेतलेले 60 मिनिटे हे 20 मिनिटे 80 होतील. आणि 80 मधून 45 गेल्यानंतर 35 मिनिटे होतील. मग आता बघा, गणित सोडवण्याची पद्धती तुमच्या लक्षात आली. पण आता इथं तुम्हाला 2 पर्याय असे दिसतील. तुम्ही फक्त काट्याच्या स्थितीवर विचार केला तर पहिली वेळ पहिला काट्याच्या स्थितीनुसार पहिली वेळ आहे, ती काट्याच्या स्थितीनुसार दुसरी वेळ आहे. आणि घाई गडबडीमध्ये आपण सगळं काम केलंय, पण 45 आणि 35 आकडे दिसायला समान दिसतात, म्हणून आपण अंतिम उत्तरापर्यंत जाताना पर्याय नीट वाजा. या प्रश्नाचं उत्तर आहे 35 मिनिटे. आणखीन एक शेवटचा प्रश्न घेतो, तुम्हाला जास्त न थांबवता एकच प्रश्न घेतो, थोडा वेगळ्या प्रकारचा आहे आणि आपण थांबूया, कारण आपला तास सुरू व्हायला 10 मिनिटं लेट झाली होती. त्या हिशोबाप्रमाणे आपले घड्याळी 1 तास झालाय, परंतु एक गणित घेतो आणि मी थांबतो. आणि जाता जाता एक 2-3 गोष्टी तुम्हाला थोडक्यात महत्वाच्या का ज्या बाबी आहेत, माझ्या चौथा टप्पा माझ्या दृष्टीने महत्वाचा होता, परंतु एक गणित मला थोडस तुमच्या दृष्टीने आणि नवोदयच्या दृष्टीने. आत्ताच मी आपल्या ग्रुपला मेसेज वाचला होता, कोणीतरी मेसेज टाकला होता, सर नवोदयची पण परीक्षा आहे, शिष्यवृत्तीची परीक्षा जवळ आलेली आहे, सराव होणं आवश्यक आहे. नक्कीच सराव होणं आवश्यक आहे, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढा सराव चांगला तेवढे आपल्याला काठिण्य पातळीच्या प्रश्नाला वेळ देता येतो. आणि पेपर सोडल्यानंतर ज्या ठिकाणी मुलं चुकताय त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती मार्गदर्शन करता येतं. थोडासा त्या मेसेजचा संदर्भ घेऊनही मी नवोदयला सुद्धा आपला क्लास कसा उपयोगी पडेल याचा विचार केलेला आहे. एक उदाहरण घेतो आणि पुढच्या 5 मिनिटांमध्ये मी थांबतो. मित्रांनो, समर्थने सकाळी 2 तास 10 मिनिटे अभ्यास केला. समर्थने सकाळी 2 तास 10 मिनिटे अभ्यास केला. 2 तास 10 मिनिटे समर्थने सकाळी 2 तास 10 मिनिटे अभ्यास केला. दुपारी एक तास 45 मिनिटे अभ्यास केला. समर्थने सकाळी 2 तास 10 मिनिटे अभ्यास केला. सर्वजण लिहित असाल अशी अपेक्षा करतो. दुपारी 1 तास 45 मिनिटे अभ्यास केला आणि संध्याकाळी 4.1 अंश 4 तास अभ्यास केला. समर्थच्या अभ्यास करण्याच्या 3 वेळा आपण शॉर्ट मध्ये लिहिल्या तरी चालतील. सकाळची वेळ आहे 2 तास 10 मिनिटे, दुपारची वेळ आहे अभ्यासाची त्याची 1 तास 45 मिनिटे, आणि संध्याकाळची वेळ आहे 4.1 अंश 4 तास. तर समर्थने एकूण किती वेळ अभ्यास केला? तर समर्थने एकूण किती वेळ अभ्यास केला? आता या ठिकाणी मला फक्त नवोदयच्या दृष्टीने असलेली महत्वाची बाब लक्षात आणून द्यायची आहे.
असं गणित वाढवलं जातं मित्रांनो. पहिली दोन गोष्ट आपल्या शिष्यवृत्तीच्या दृष्टीने कदाचित अर्धा प्रश्न तयार केला असता आणि त्याच्यावरही त्यांना पर्याय देता आले असते, परंतु या नवोदयच्या दृष्टीने पुढचा भाग महत्वाचा आहे. आता आपल्याला समर्थच्या अभ्यासाची एकूण वेळ काढायची आहे. काम फार सोपं आहे. 2 तास 10 मिनिटे त्याने सकाळी अभ्यास केलेला आहे, त्यानंतर दुपारी त्याने 1 तास 45 मिनिटे अभ्यास केलेला आहे. इथपर्यंत आपल्याला काहीच अडचण नाही, परंतु आपली गंमत थोडीशी शेवटच्या टप्प्यामध्ये होती. हे 4.14 ला आपण समजून घेतलं पाहिजे. आता इथं उघड आहे, 4 पूर्णांक आहे म्हणजे 4 तास आहेत, त्यात काही अडचणच नाही. आता प्रश्न राहिला पुढच्या 1.4 चा. 1.4 म्हणजे पाव भाग. पण आपण कालमापन शिकतोय किंवा प्रश्न कालमापनाशी निगडीत आहे, मग हा पाव भाग कोणाचा? तर 60 चा पाव भाग. मग 60 चा पाव भाग किती? 15 मिनिटे. घड्याळ मित्राचा तुम्हाला मी तो तत्ता दाखवला सुरुवातीला, त्यामध्ये 15 चा पाडा तुमचा आजपासून पक्का मित्र करून ठेवा. घड्याळाचा पाव भाग किंवा तासाचा पाव भाग, घड्याळाचा नाही म्हणता येणार, तासाचा पाव भाग 15 मिनिटे. आता आपलं काम सोपं झालं, पण कधी कधी आपण काय करतो आपल्याला हे कळतं, पण इथं आपण थोडासा गोंधळून जातो. काही अडचण गोंधळायचं कारण नाही, फक्त बेसिक संबोध आपले परफेक्ट असतील, क्लिअर असतील, मूळ संकल्पना क्लिअर असतील, तर आपल्याला कुठलाही प्रश्न सोडवताना आपलं मन स्थिर ठेवलं, डोकं शांत ठेवलं, तर अडचण येत नाही. आता पुढचं उत्तर सोपं आहे बघा. आता तुम्ही उत्तर ते काढलं सुद्धा असेल. 5 आणि 5 10 ही बेरीज तुम्हाला येते. ही बेरीज किती होईल? 2 तास 10 मिनिटे. आता आपल्याला हे जे आपण उत्तर काढले, 7 तास थोडी घाई झाली, 7 तास 70 मिनिटे जे उत्तर काढले हे पर्याय कुठंच दिसत नाही. आपण एवढं काम केलंय पण आपल्या पर्यायामध्ये 7 तास 70 मिनिटे हे उत्तर नाहीये. मग आपल्याला लगेच लक्षात येतो हे 70 जे मिनिटे आहेत, या 70 मिनिटातून आपण 1 60 मिनिटाचा 1 तास असतो ते वजा केले, म्हणजे या 60 मिनिटाचा झाला 1 तास. बोर्ड हलतोय जरा, उद्या त्याला व्यवस्थित करतो. 1 तास. मग तो 1 तास इकडे येईल आणि इथं आपण आता 70 तिकडे नेलेलेच आहे, तिथे उरलेले 10 मिनिटे आणि त्या 70 मधून 60 मिनिटे म्हणजे 1 तास वजा केला, तो 1 तास इकडे हातचा आला. आता आपला अंतिम उत्तर आहे 8 तास 10 मिनिट. अशा प्रकारे समर्थाला समर्थाचा एकूण झालेला अभ्यास असेल 8 तास 10 मिनिटे, त्याचं उत्तर आपल्या पर्यायामध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, बराच वेळ घेतला तुमचा. जाता जाता एक प्रश्न, ठीक आहे प्रश्न थांबवतो, प्रश्न भरपूर आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाचे, काठिण्य पातळीचे असणारे, मुलांना फसवणारे. मला पुलट मॅडमने पूर्वकल्पना दिलेली होती, त्यामुळे 2 दिवस थोडस पुस्तकाचं वाचन अधिक माझा अभ्यास आणि मुलांच्या होणाऱ्या चुका या दृष्टीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता एक तुमच्या दृष्टीने, हुशार मुलांच्या दृष्टीने आणि नवोदयच्या दृष्टीने छोटासा चार्ट माझ्याकडे आहे, तेवढा एकदा बघा. आणि माझा चौथा टप्पा होता तो मी माझ्या चालू लेक्चर मध्ये सांगितलेला आहे, तो तुमच्या लक्षात आलेला आहे. सॉरी, 5वा टप्पा. आणि चौथ्या टप्प्यामध्ये मला तुम्हाला काही महत्वाच्या बाबी लक्षामध्ये आणून द्यायच्या होत्या. पुलट मॅडम, चार्ट दिसतोय? दिसतो सर, दिसतो. थोडा अजून पुढे घेता येईल का मुलांकडे? हा ओके, एकदम घडी चित्र आहे बघा. हे नवोदयच्या दृष्टीने कसं उपयोगीचं आहे, हे घडीचित्र मी थोडस माझ्या पद्धतीने वापरतोय आणि तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. महत्वाची बाब बाबीमध्ये घड्याळाच्या काट्याची चार दिसतोय ना मॅडम? हो सर, दिसतोय. घड्याळाच्या काट्याची स्थिती. आता काट्याची स्थिती 3 प्रकारची असते विद्यार्थी मित्रांनो. नवोदयला तुम्हाला याचा उपयोग निश्चितच फायदेशीर ठरेल. दोन्ही काटे एकमेकावर येतात अशी स्थिती घड्याळामध्ये दर तासाला, एका तासात किती वेळा घडतंय? दोन्ही काटे एकमेकावर येतात. आपण फक्त सुरुवातीला एका तासाचा विचार करतोय मित्रांनो, तो एका तासामध्ये दोन्ही काटे एकमेकावर येतात एका तासामध्ये 1 वेळा. त्यानंतर दुसरी घड्याळाच्या काट्याची स्थिती आहे, दोन्ही काटे सरळ रेषेत येतात. दोन्ही काटे सरळ रेषेत येतात असं एका तासात किती वेळा घडतं? ते सुद्धा 1 वेळा घडतं. आणि खालची जी स्थिती आहे, दोन्ही काटे काटकोन करतात म्हणजे दोन काट्यामध्ये बरोबर 90° कोन होतो असं एका तासात किती वेळा घडतं? तर ते 2 वेळा घडतं.
हे तुम्हाला मी एका तासाचा चार्ट आता दाखवलेला आहे. आता एका तासानंतर आपल्याला माहिती आहे घड्याळ बारा तास, घड्याळामध्ये 12 तास असतात. मग 12 तासामध्ये हे कसं घडतं ते आपण पाहूया. हे पाहता घड्याच्या काट्याची स्थिती तीच आहे. एका तासात ह्या अशा पद्धतीने घड्याच्या काट्याची स्थिती कशी असते हे मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे. आता 12 तासात, 12 तासात हे किती वेळा होतं, तर 12 तासामध्ये दोन्ही काटे एकमेकावर येतात असं 11 वेळा घडतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं 11 वेळा का घडतं, 12 वेळा का घडत नाही. तर 11 वेळा घडण्याचं कारण म्हणजे आपण पहिली स्थिती काय आहे, दोन्ही काटे एकमेकावर येतात यामध्ये 12 ची स्थिती वजा केलेली आहे. त्यानंतर दोन्ही काटे सरळ रेषेत येतात हेही 11 वेळा घडतं. त्यानंतर दोन्ही काटे काटकोनात येतात हे दर 12 तासात 22 वेळा घडत. लक्षात येते चार्ट कळालाय. आता शेवटचा चार्ट मी दाखवतोय. वेळ कमी आहे त्याच्यामुळे थोडस विश्लेषण करायला मला अडचण आलेली आहे. हा चार्ट सगळ्यांनी एकदा आपल्या नजरेखालून घाला. पहा 1 तासात काय होतंय, काट्याची स्थिती 3 प्रकारची दाखवलेली आहे. दर 12 तासात काय होतंय हे आपल्या लक्षात येईल. आणि शेवटचा आहे दर 24 तासात काय होतंय हे आपल्या लक्षात येईल. थोडस वेळेचं बंधन असल्यामुळे तुम्हाला जास्त वेळ न घेता आता मी थांबतोय. आणि थांबण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, एक गोष्ट शेअर करतोय, ती म्हणजे बहुपर्यायी प्रश्नाच्या संदर्भात मित्रांनो थोडासा मला 24 ताशी घड्याळावर येऊन पण बोलायचं होतं परंतु वेळेची मर्यादा आहे. बहुपर्यायी प्रश्न सोडवताना 4 पर्याय सुरुवातीला दिलेले असतात आणि त्या पर्यायावर पर्याय विचारलेले असतात. उदाहरणार्थ एक प्रश्न मी तोंडी सांगतो थोडक्यामध्ये, खालील पैकी असत्य विधान कोणते असा प्रश्न विचारलेला असतो. 1 तास = 3600 सेकंद, मध्यान्ह पूर्व काळ म्हणजे दुपारी 12 पर्यंतचा काळ, 1/4 तास म्हणजे 125 मिनिटे, मध्यान्होत्तर 6 वाजले म्हणजे 24 ताशी घड्याळात 18 वाजले. या विधानापैकी असत्य विधान आपल्याला शोधायचंय. परंतु असत्य शब्द आपण नीट वाचला नाही तर आपण पहिला पर्याय लिहून मोकळा होतो. म्हणून पेपर सोडवताना सत्य असत्य होकारार्थी प्रश्न नकारार्थी प्रश्न नीट लक्षात घ्या, आहे नाही हा भाग लक्षात घ्या. असत्य खाली पेपर सोडवताना रेषेत मारा म्हणजे आपलं टार्गेट ठरलेलं असेल, आपल्याला असत्य विधान शोधायचंय. असे जे बहुपर्यायी प्रश्न असतात आणि काही प्रश्न या पर्यायावर पुन्हा पर्याय विचारलेले असतात, पर्याय अ व ब बरोबर, क व ड बरोबर, असे पर्याय विचारलेले असतात. म्हणून पर्याय सगळे शेवटपर्यंत वाचा. जाता जाता वेळ थोडासा मी जास्त घेतलाय त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. फक्त एक गोष्ट सांगतो, आज 19 डिसेंबर 2023 आणि कर्म धर्म संयोगाने 19 डिसेंबर 2096 साली मी सेवेत हजर झालो. म्हणजे आज माझी 27 वर्ष सेवा पूर्ण झाली आणि मला आनंद या गोष्टीचा होत आहे. 27 वर्षे आजच्या दिवशी पूर्ण होत आहेत आणि मी जिल्हाभरातल्या माझ्या गुणवंत विद्यार्थ्याला माझ्याकडे असलेलं काहीतरी देऊ शकतोय या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. आणि जाता जाता फक्त 4 वाक्य विद्यार्थी मित्रासाठी सांगतो, माझ्या शिक्षक बांधवासाठी सांगतो, तेवढी लक्षात ठेवा. जो दुसऱ्याचे फक्त दोष पाहतो, जो दुसऱ्याचे फक्त दोष पाहतो तो अधम, जो दुसऱ्याचे गुण व दोष पाहतो तो मध्यम, जो दुसऱ्याचे गुण व दोष पाहतो तो मध्यम. आता माझे पुढचे 2 वाक्य अतिशय महत्वाचे आहेत. जो दुसऱ्याचे फक्त गुण पाहतो तो उत्तम, आणि हेच आपल्याला करायचे, दुसऱ्यातले चांगले गुण घ्यायचे. जो दुसऱ्याचे फक्त गुण पाहतो तो उत्तम, आणि जो इतरांचे गुण वाढवतो तो सर्वोत्तम. आपल्याला शेवटच्या 2 वाक्यावरती फोकस करायचा आहे. आपल्याला दुसऱ्याकडे उत्तम असलेलं घ्यायचंय म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल, आणि आपल्याकडे चांगलं असलेलं दुसऱ्याला द्यायचंय म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि दुसऱ्याला देत असताना आपल्या ज्ञानातही भर पडेल. अशा पद्धतीचं आपण वर्तन घेऊया. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील भविष्यातील नवोदयच्या परीक्षेसाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. पुलट मॅडम तुमचे मनस्वी आभार, तुम्ही मला या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिली आणि माझ्या सर्व अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनींनाही मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. प्रथमतः आपण तुमच्या सेवेची 27 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि अतिशय सुंदर आपण आज मार्गदर्शन केलं आहे त्याबद्दलही आपले अभिनंदन. सरांनी आज कालमापन या घटकातील विविध कन्सेप्ट जे आहेत मूलभूत समभूत स्पष्ट करताना त्यांनी चार्ट दाखवला, त्यांनी घड्याळ घड्याळ कसं म्हणजे वेळ कसा हे करायचं
एकदम सविस्तर आणि सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. उदाहरणांचं कलेक्शन किंवा उदाहरणं कसे देता येतील, मुलं कुठं चुकतात याबाबत अतिशय सविस्तर आणि सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मी सरांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपले भापकर सर आहेत, पवार सर आहेत, यांनीही आपल्याला टेक्निकल सपोर्ट देतात ते नेहमीच, त्यांचेही आभार मानते. आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्र शिक्षक बंधू भगिनी यांचे आभार मानून येथे थांबवत आपण. धन्यवाद सरांना पुन्हा एकदा, आभार सरांचे. थँक्यू मॅडम.